व्यवसायाचं केंद्र झालेलं आहे, राजकारण इथून चालतंय। काही शेड बांधताना आपण कोणाची परमिशन घेतली नाही ना। गार्डन बंद करून इथं सगळे मैदानी खेळ करायचे, लोकांना जुगार खेळायला जागा भेटेल, लोकांना रात्रीचं तिथं बाकीचे कार्यक्रम करता येतील। नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आज आपण ग्राउंड रिपोर्टिंग करतोय परंतु बैठक तिच्या माध्यमातून, आणि आम्ही खुर्चीवर बसलेलो आहे। आणि आता मी आहे नेरूळ विभाग कार्यालय अंतर्गत जो भाग येतो सेक्टर 10 कैलासवासी अण्णासाहेब पाटील उद्यान या ठिकाणी, आणि माझ्यासोबत आहे सामाजिक नेते ह्या नेरूळ विभागातले प्रदीपजी गवस, आणि माजी परिवहन सभापती पण होते, आणि ते सातत्याने सक्रिय आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये। तर आजचा मुद्दा आहे की हे तुम्हाला जे मागे शेड दिसतंय ना, या शेडच्या बाबत, तर आपण ह्या संदर्भामध्ये प्रदीपजी गवस यांनाच आपण विचारणार आहोत। एक्झॅक्टली त्यांचं म्हणणं काय, त्यांची मागणी काय ह्या शेडला घेऊन, कारण की हे उद्यान तुम्ही बघत आहात, हे उद्यानामध्ये हे शेड उभारण्यात आलेलं आहे। तर नक्की वादाचा किंवा वादग्रस्त मुद्दा काय हे गवसजी विस्तृतपणे सांगतील। सर, काय नक्की तुमचं म्हणणं आहे ह्या शेडच्या बाबतीमध्ये किंवा या उद्यानामध्ये जे शेड उभारलेलं आहे या बाबतीत? नमस्कार। अण्णासाहेब पाटील उद्यान नेहरू सेक्टर 10 येथील हे उद्यान आहे। उद्यान एकदम लहान आहे आणि सेक्टर 10 ची जर तुम्ही लोकसंख्या बघितली तर 30 ते 32 हजार पर्यंतची लोकसंख्या आहे। आणि ह्या लोकसंख्येच्या माध्यमातून इथं ना गार्डन, एकच हे गार्डन आहे, ना मैदान, मुलांना खेळायला मैदान पण नाही आणि काहीच इथं व्यवस्था नाही। एक अर्ध मैदान होतं ते सुद्धा आपण गार्डनमध्ये घेतलेलं आहे, कारण गार्डनच लहान आहे, लोकांना बसायला उठायला जागा नाही। आणि काही दिवसापूर्वी आपल्याला कोविडचा काळ होता, 2020 साली कोविडचा काळ होता, त्या काळामध्ये आपल्याला इथे एक सेंटर पाहिजे होतं, कोविड सेंटर इथे, की जेणेकरून वयस्कर लोकांना आणि इथल्या नागरिकांना त्याचा लाभ घेता यायला पाहिजे होता, की लसीकरणासाठी नेरूळ गावात एक लसीकरण आरोग्य नागरी आरोग्य केंद्र आहे, पण तिथं गर्दी असायची म्हणून आपण एक मागणी केलेली आहे आणि त्या निमित्ताने इथं तात्पुरती स्वरूपाची शेड टाकलेली, की ज्या लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांना उन्हात राहू नये म्हणून त्यांच्यासाठी हा पर्यायी व्यवस्था म्हणून केलेली होती। आता लसीक कोविड काल होऊन आता मला वाटतं 1-1.5 वर्ष होऊन गेलेले आहे आणि ती शेड तशीच राहिलेली आहे। आणि शेड आहे ना ही तात्पुरती स्वरूपाची आहे। डॉक्टर नागरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर आहेत डॉक्टर रत्नेश म्हात्रे, ह्या डॉक्टर साहेबांनी पण एक पत्र दिलेलं आहे सी साहेबांना की तुम्ही तात्पुर आमचं काम झालेलं आहे तरी ती शेड तुम्ही काढण्यात यावी म्हणून, तरी आजपर्यंत ती शेड निघाली नाही। आम्ही सुद्धा पत्र दिलेलं आहे की तुम्ही ही शेड काढण्यात यावी, कारण शेडमुळे गार्डनचा व्यास कमी झालेला आहे। एक तर नागरी आरोग्य केंद्र आहे हे 10% बघा, गार्डनचा जो 2000 मीटरचा एरिया आहे त्याच्यावर एपीएसआय आपल्याला 10% मिळालेला आहे आणि त्या 10%तून आपण हे नागरी आरोग्य ज्येष्ठ नागरिक आरोग्य केंद्र बनवलेलं आहे। नाही तर ते मोठं बनवलं आलं असतं ना, ते लहान का बनवलं, कारण तेवढा एफएसआय घेता येत नाही। आणि तो जर नागरी ज्येष्ठ नागरिक आरोग्य केंद्र आहे आणि त्याच्या पुढे जर तुम्ही संपूर्ण गार्डन जर त्या शेडने व्यापत असेल तर लोकांनी फिरायचं कुठे, लहान मुलांनी खेळायचं कुठे? गार्डनची जागा आहे, गार्डनच मध्ये जी तात्पुरती शेड होती त्यावेळी तात्पुरती शेडची गरज होती, कारण लोकांना हे करणे, पण ते आता काढायला पाहिजे ना। तर आता आम्ही काढण्यासाठी मागणी करतोय तर ते आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुमास्ते साहेब म्हणतात की आयुक्तांनी सांगितलंय शेड काढायची नाही म्हणून, तर आयुक्तांना साहेबांना आमची विनंती राहील, तुम्ही जर असे प्रत्येक गार्डनमध्ये शेड टाकत असेल आमची काही हरकत नाही, चांगलं होईल, लोकांना गार्डनमध्ये पण बसायला भेटेल आणि ते ऊन न लागतं त्या शेडचा वापर करता येईल, लोकांना जुगार खेळायला जागा भेटेल, लोकांना रात्रीचं तिथं बाकीचे कार्यक्रम करता येतील, बाकीचे इथं नवरात्रोत्सव खेळला जातो शेडमध्ये, सगळे कार्यक्रम इथं जे प्रोग्राम आहेत ते करता येतील ना। प्रत्येक गार्डन नवी मुंबईच्या गार्डनमध्ये जर कंटिन्यू परमनंट शेड बसवायचे असतील तर आमची मागणी राहील स्वतःची, सर्व गार्डनमध्ये तुम्ही परमनंट शेड बसवा, गार्डन सोडूनच द्या। तर मग तुम्ही सांगतात की आयुक्तांनी सांगितलं, ऍक्च्युली आम्ही जशी विचारपूस केली नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जेव्हा तो पण सांगितलेला हा विषय असा आहे तेव्हा, तर आम्ही आमच्या पद्धतीने जरा विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितलं की आयुक्तांना काही ज्येष्ठ नागरिकांनी इथं जाऊन पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे की ते शेड ठेवण्यात यावं, कारण की सदर जो ज्येष्ठ विरंगुळा केंद्र आहे ज्येष्ठ नागरिकांचा तो कमी आहे, त्याची तिथं फक्त 25-30 लोकच फक्त बसू शकतात, त्याच्यामुळे त्यांना विविध कार्यक्रम करण्यासाठी किंवा इथं ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना ह्या ठिकाणी ह्या जर शेड राहिलं
त्याचा त्याचा फायदा होईल म्हणून त्याची त्यांनी मागणी केली. मग तुम्ही त्या मागणीचा विरोध का करता? कारण ज्येष्ठ नागरिकांचीच मागणी आहे ना ती. ज्येष्ठ नागरिकांची मागणी काय आहे? विरंगुळा केंद्रात आम्हाला बसायला जागा द्या. इथं सामाजिक कार्य किंवा राजकारणासाठी व्यासपीठ नाही ना ज्येष्ठ नागरिक म्हणजे. तुमचं काय म्हणणं आहे राजकीय सामाजिक? मला सांगा, ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्व धर्माचे कार्यक्रम केले जातील? सर्व केले तर सर्व धर्माचे करायचे. इथं नवरात्रोत्सव केला जातो, इथं दांडिया खेळल्या जातात, ज्येष्ठ नागरिकांमध्ये हे प्रोग्राम केले जातात का? जे जे हळदी कुंकू केला जातो हे काय ज्येष्ठ नागरिकांचं इथं गार्डन मध्ये आहे का? ज्येष्ठ नागरिकांसाठीच करत असेल तर हळदी कुंकू काय वाईट आहे? मग शेडचा वापर हे अशासाठी मग उद्या सगळेजण करतील. इथं आमच्या मुलांची मागणी आहे, गार्डन नकोच आहे आम्हाला. आम्हाला क्रिकेट खेळायला मैदान नाही, इथं आम्ही वरचा भाग सगळा क्रिकेट खेळणार आहोत. मग चालेल का? तसं असेल तर आम्हाला काही हरकत नाही. मग गार्डन बंद करून इथं सगळे मैदानी खेळ करायचे आम्हाला. मुलांना आमच्या मैदान नाही इथे, सेक्टर 10 कुठेच जागा नाही, मैदानासाठी सुद्धा जागा नाही. मग जर गार्डन कॅन्सल करायचं असेल करू दे, मग आपण मैदानाचा वापर करू गार्डन कॅन्सल करून. आणि त्या शेडमुळे बघा ना तुम्ही, लहान मुलांची जी खेळणी आहेत ती बघा कुठपर्यंत गेली मुलांना तिथं शेड. आता नवीन एक स्प्रिंकलचं काम आहे गार्डन मध्ये, पाणी कंटिन्यू या झाडा जगली पाहिजेत म्हणून स्प्रिंकलचं काम निघालं. ते तिथं झाडं लावायचे, तिथं बघा कसं झालं मैदान झालंय, माती झालेली, माती झालेली आहे. मग ती माती झालेली तिथं झाडं लावायची, त्याला पाणी टाकायचंय. मग ती शेडचा वापर कशासाठी करायचा आपल्याला? आणि ज्येष्ठ नागरिक काय शेडमध्ये बसत नाही, ज्येष्ठ नागरिक आतमध्ये बसतात, विरंगुळा केंद्रामध्ये बसतात, बाहेर नाही बसत आहेत. आणि ज्येष्ठ नागरिकांचं इथं हेच नाही, ज्येष्ठ नागरिकांना इथं न इथं कराटो जे आहे ना, इथं संध्याकाळचा क्लास असतो इथे, त्या शेड काढली म्हणजे हा व्यवसायिक आहे का? हे गार्डन म्हणजे ही स्वतःची मालमत्ता नाही ना, ही महापालिकेची मालमत्ता आहे. महापालिकेची आणि जनतेची लोकांसाठी आहे ना, लोकांसाठी हे गार्डन आहे आणि त्याच्यासाठी महापालिकेने डेव्हलप केलेलं आहे. म्हणून गार्डन साठीच त्याचा वापर झाला पाहिजे. तुम्ही जर गार्डनची जागा मोठं गार्डन थांबवतो तुम्हाला. तुमचा दबदबा आहे राजकारणामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये. माजी महापौर जयवंत जे डी सुतार यांचे तुम्ही अत्यंत जवळचे मानले जातात. गणेशजी नाईक साहेब तुम्हाला विशेषतः तुमचे म्हणजे ते थेट तुमच्या नावाने ओळखतात आणि तुमचं कामही आहे. हे सर्व असताना हे शेड काढण्यासाठी मग तुम्ही आयुक्त किंवा शहर अभियंता देसाई साहेब जे आहे, संजय देसाई यांच्यापर्यंत काढण्यापासून त्यांच्याकडे का शब्द टाकला नाही किंवा निवेदन दिलं नाही? देसाई साहेबांना मी स्वतः भेटलेलो, देसाई साहेबांना, शहर अभियंता साहेबांना भेटलो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुमास्ते साहेबांना भेटलो, आमचे जे आहेत नामवाड म्हणून आहेत त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं हरकत नाही, शेड काढायचीच आहे आपल्याला. परमनंट शेड नाहीच आहे, ही तात्पुरती शेड आहे. आणि तात्पुरती शेडला आणि परमनंट टीपीओचं ज्यावेळी शेड बांधताना आपण कोणाची परमिशन घेतली नाही ना, आपल्याला गरज होती म्हणून अशीच बांधली. आता काढायला का टीपीओची परमिशन लागेल का आपल्याला? टाऊन प्लॅनिंगचं काय? टाऊन प्लॅनिंग ह्याला एरिया ज्यावेळी ज्येष्ठ नागरिक बांधायचे त्याचवेळी त्यांनी कमी एरिया दिलाय. 10% FSI वापरायचं आहे, तेवढ्यात होईल तेवढंच बांधायचं आहे, अन्यथा ते बांधू शकत नाही. हा टाऊन प्लॅनिंगचा हे रिपोर्ट आहे आणि त्याच्यात ते टाऊन प्लॅनिंग कसं काय परमनंट शेड करतील? जर हा नियम आपल्या अण्णासाहेब पाटील उद्यानला लागेल तर उद्या बाकीच्या सगळ्या गार्डनला लागेल ना, सगळ्यांची मागणी राहील, सगळे मागतील आम्हाला शेड बांधून द्या इथे. आता मग आम्हाला सगळे व्यवसाय करता येतील ना गार्डन मध्ये. मग माझ्यासारखा राजकारणी सुद्धा तिथं जाऊन टेबल टाकून बसेल ना या गार्डन मध्ये भेटायला, लोकांना बोलवता येईल, जनसंपर्क कार्यालय तयार होईल. मग आम्हाला कुठे कशाला भाड्याने जागा किंवा स्वतःची जागा वापरायची गरज असेल? गरज नाही वाढणार. मग गार्डनचाच वापर आम्ही करू, उद्या टेबल आणि खुर्च्या टाकू आणि शेडचा वापर करू लोकांना बोलवायला. बरोबर. आणि हे काही सामाजिक क्षेत्र नाही ना. आणि ज्येष्ठ नागरिक त्या विरंगुळा केंद्राचा किती वापर करतात याची सुद्धा माझी मागणी राहील आयुक्तांकडे. इथं ज्येष्ठ नागरिकांचे प्रोग्राम काय होतात? इथं ज्येष्ठ नागरिकांचे प्रोग्राम होतात का? लहान मुलांचे प्रोग्राम होतात? तुम्हाला दाखवतो मी त्याचा रिपोर्ट, म्हणजे सगळे पेपर तुम्हाला दाखवतो. तुमच्या माध्यमातून मी आयुक्तांपर्यंत पोहोचवतो ज्येष्ठ नागरिकांचा वापर कशासाठी होतो. थोडक्या म्हणजे वाणिज्य स्वरूपाचा वापर, बस हे सामाजिक कार्य. म्हणजे स्वतःच्या राजकारणाचं व्यवसायाचं केंद्र झालेलं आहे राजकारण, इथून चालतंय. मला सांगा सर, समजा आता तुम्ही निवेदन दिलं किंवा तुम्ही मागणी केली, मी निवेदन दिलं आयुक्तांना, दिलं शहर अभियंत्यांना, दिलं आणि त्याच्या नंतरही समजा हे शेड नाही काढण्यात आलं, त्यांनी समोरच्या व्यक्ती की जे काही ह्याचा राजकीय कारणासाठी वापर करा, त्यांनी काही दबाव तंत्र वापरला आणि हे शेड रिमूव्ह नाही करण्यात दिलं, त्यांनी नाही काढून दिलं, तर तुम्ही आंदोलनाकडे जाणार का? म्हणजे आम्ही आंदोलन न करता
आम्ही स्थानिक लोकांना घेणार आहोत आणि आम्ही स्वतः शेड उतरवणार आहोत. आमच्यावर गुन्हे झाले तरी चालतील. लोकांसाठी आम्ही करतोय, इथल्या नागरिकांसाठी आम्ही ते करणार आहोत आणि स्वतः आम्ही तिथं शेड उभे राहून ती शेड काढणार आहोत. मग त्याच्यावर महापालिकेला किती गुन्हे दाखल करायचे ते आमच्यावर करू दे, आम्ही त्याला सामोरे जाऊ. कारण ही मुळात हे शेडची परमिशनच नाही, अनलिगलच आहे ना, इनलिगल आहे. तर अधिकारीच त्याच्यात याच्यात आहेत. अधिकारी काय एक्झिक्युटिव्ह गुमास्ते साहेबांनी का परमिशन द्यायची त्यांनी? त्यांनी ताबडतोब ज्यावेळी आपले नागरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर रत्नेश म्हात्रे साहेबांनी ज्यावेळी पत्र दिलं ताबडतोब कारवाई करून काढायला नको होतं का? एवढं दुर्लक्ष करता. बाकीच्या टेंडर कडे तुमचे बरोबर लक्ष असतात, ह्या कामाकडे नाही. ज्यावेळी माहिती काढली लोक, हा आम्ही माहिती काढली की म्हणजे वॉर्ड लेवलला कार्यकारी अभियंता स्तरावर म्हणायला गेलं तर ते वरिष्ठांच्या आदेशांची वाट बघत आहेत. कारण की यांनी निवेदन दिले ज्येष्ठ नागरिकांनी, आयुक्तांचे आदेश काय येतील किंवा शहर अभियंत्यांचे आदेश काय येतील. तर शहर अभियंत्यांनी किंवा आयुक्तांनी आदेश काढावे हे शेड काढण्यासाठी, म्हणजे अधिकृतरित्या प्रशासकीय आदेश निघावे यासाठी तुम्ही प्रयत्न करताल का? प्रथमतः म्हणजे तुम्ही तर जनआंदोलन करणार आहात. आम्ही आता तुमच्या समोरच मी एक्झिक्युटिव्ह आपल्या शहर अभियंता साहेबांशी मी बोललो तर शहर अभियंता साहेब म्हणाले की मी एक्झिक्युटिव्हना सांगतो काढायला म्हणून. मला काय त्याच्यातली काहीच कल्पना नाही म्हणाले. त्यामुळे मी माहिती घेऊन तुम्हाला त्याची माहिती घेऊन तुम्हाला सांगतो बोलले. तुमच्या समोरच मी माझं बोलणं झालंय शहर अभियंता साहेबांशी. आम्ही एकदा परत विनवणी करू, परत पत्र देऊ, आयुक्तांना भेटू. अशी परमिशन तुम्ही परमनंट देत असाल तर आमचं नाणं आहे. मग तुम्ही सगळीकडे द्या, मग आम्ही वरच्या बाजूला पण शेड मारतो. बरोबर, ह्या जो भाग राहिला ना तिथं पण शेड मारणार आम्ही. त्याची पण आम्हाला परमिशन द्या. मग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गार्डनला आम्ही मागू ना. तुम्ही शेड बांधायला परमिशन द्या, आम्ही प्रत्येक गार्डनची मागणी. तुम्ही प्रशासनाला किंवा अभियंता विभाग म्हणा की आयुक्त महानगरपालिका व्यवस्थापनाला किती दिवसाचा अल्टिमेटम देतात की हे शेड काढा अन्यथा आम्ही स्वतःहून जनता स्वतःहून एकत्र येऊन काढेल? त्यांना 5 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देऊ. तुम्ही जर काढत नसाल तर आम्ही सुद्धा माणसं घेऊन आयुक्तांच्या दालनात जाऊ. बरोबर, तुम्ही जर शेड परमनंट करत असाल तर आम्हाला त्याचा अभिप्राय द्या. काय करताय शेड आणि त्याचा एफएसआय किती घेत आहे, गार्डन किती मीटरचा आहे आणि त्या मीटरमध्ये किती एफएसआय बसतो. शेड म्हणजे एफएसआय मध्ये आलं, ग्राह्य दिलं जातं. लोकांच्या घरावर गळत्या घरावर तुम्ही शेड टाकायला परमिशन देत नाही आणि गार्डनच्या जो नागरिकांच्या लोकांसाठी वापरणाऱ्या गार्डन मध्ये शेड परमनंटचं मला हे सांगताय परमनंट करू आम्ही. तर परमिशनचा अभिप्राय द्या आम्हाला, आम्ही मान्य करतो. तुम्हाला परमनंट करायचं बिंदास करा, आमचं नाणं आहे. आणि कशासाठी करताय हे पण आम्हाला माहिती द्या. धन्यवाद सर. तर अशा प्रकारे प्रदीपजी गवस यांच्यावर आपण चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं अल्टिमेटम दिलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेला संबंधित विभागांना की जर येणाऱ्या 5 दिवसांमध्ये जर हे शेड उतरवण्यात आलं नाही तर हे स्वतः आयुक्तांच्या दालनामध्ये आंदोलन करतील, अन्यथा इथली जनता एकत्रित येऊन गवस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे शेड काढून टाकेल. त्याच्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने याचा विचार करावा आणि यांची जी मागणी आहे जे एमर्जन्सीमध्ये हे जे शेड उभारलं होतं त्याची आता गरज संपलेली आहे आणि उद्यानाचा व्यास पाहता जर ती जागा व्यापत असेल हे शेड तर हे काढणं गरजेचं आहे. कारण की या शेडमध्ये गवस यांनी सांगितलं त्याप्रमाणे राजकीय त्याचा वापर होतोय, राजकीय कामांसाठी आणि वाणिज्य स्वरूपात वापर होत आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये मांडला, जर गळत्या घरांवरती शेड उभारण्यासाठी अशा प्रकारे पत्र्याचा शेड उभारण्यासाठी जर नवी मुंबई महानगरपालिका परवानगी देत नसेल आणि अशा प्रकारचे अनधिकृत शेड्स जे इमर्जन्सीच्या वेळेला उभारण्यात आले होते आणि ते अधिकृत करून ते परमनंट करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर हे अयोग्य आहे. आणि त्यांनी 5 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे तर नवी मुंबई महानगरपालिका याचा विचार करावा आणि लवकरात लवकर हे जे शेड आहे ते रिमूव्ह करावं, ते काढून टाकण्यात यावं. धन्यवाद.